नमस्कार, होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। घरची होम मिनिस्टर होणं तशी सोपी गोष्ट नाहीये। चॅलेंजिंग गेम्स खेळायचे, सासूबाईंचे बोनस मार्क सुद्धा मिळवायचे आणि अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर मिळणार पैठणीचा मान। आजचा खेळ रंगणार आहे मुंबईमध्ये लालबाग मधल्या दत्ताराम लाड मार्ग येथील गुडहोप चेंबर्स मध्ये राहणाऱ्या सावंत कुटुंबामध्ये। एकत्र कुटुंब पद्धती जपणार ही फॅमिली मूळची आहे कोकण राजापूर येथील परुळे गावची आणि गेली 70 वर्ष मुंबईमध्ये राहते। भेटूयात जाऊबाईंना आणि विचारूयात काय हो कोण जिंकणार पैठणी। नमस्कार। सावंत कुटुंबाकडून आपले स्वागत आहे। थँक यू। अरे वा, हे पण हो सावंत कुटुंबाचं आर्थिक स्वागत। आर्थिक स्वागत असं ते म्हणजे आर्थिक करून त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे। पण मला एक कळलं नाही, यांनी असं छान बुके पण दिला म्हणजे पाश्चिमात्य पद्धतीनं स्वागत, तुम्ही एकदम पारंपरिक इकडेच कॉम्पिटिशन। हो म्हणजे काय आता जाऊबाईंची एकदम घरात पण असं झालं, घरात पण तसंच आहे। तुम्ही असं पारंपरिक सगळं आणि एकदम ह्या वेस्टर्न कल्चर एकदम पारंपरिक इकडेच कॉम्पिटिशन सुरू झाली आहे। बरं, माझं स्वागत केलं, सगळं छान आहे, मला खुश केलं, सासूबाईंना खुश केलंय ना, 10 मार्क त्यांच्याकडे आहेत। वाद सुरू झालेला आहे आणि इथून पुढे मी सांगणार आहे की माझ्या बरोबर त्यांना पण वाढत जा, कारण 10 मार्क त्यांच्याकडे आहेत। धमाल सुरू झालेली आहे आणि आता ओळख करून घेऊयात सावंत कुटुंबाची। थोरल्या जाऊबाई कोण? मी। तुम्ही ओळख करून द्या। नमस्कार, मी सायली सुनील सावंत। हे माझे मिस्टर सुनील सावंत, हा माझा छोटा स्वयं सावंत, ही माझी वहिनी, ही माझी आई। धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या। नमस्कार, मी सौ मानसी महेश सावंत। हे माझे मिस्टर महेश सावंत, ह्या माझ्या सासूबाई। सावंत कुटुंब छान स्वागत झालंय आणि आता सासूबाईंकडून जाणून घेऊयात सुनबाईंची गुपितं। सासूबाई आपल्या सोबत आहेत, सुनंदा सावंत नमस्कार। आणि मी आता काठी दिली तुमच्या हातात, परीक्षण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। स्वभावानं थोरले जाऊबाई, स्वभाव चांगला आहे, सगळं मन मिळावं आहे, सगळं काय शांत आहेत का तापट आहेत? दोन्ही आहेत। दोन्ही आहेत? तुमच्यावरती चिडचिड होते का कधी त्यांची? नाही। आणि धाकट्या कशा आहेत? धाकटे एकदम शांत आहे, छान आहे, चिडचिड करत अजिबात। आणि आता तुमचा स्वभाव सांगा मला, दोघींचा कळलं, तुमचं कसं आहे, चिडचिडा की शांत? मी दोन्ही आहे। तुम्ही पण दोन्ही? हा, शांत पण आहे आणि जर ऐकले नाही तर मग ताकावत लागतं, मला तर मुलांना माहिती आहे। होय, बरं तुम्ही पण एकत्र कुटुंब पद्धतीत वावरला, मग तुम्ही पण इतकी माणसं सगळी सांभाळली, मग आता तुम्हाला वाटतं का की त्या व्यवस्थित जबाबदारी सांभाळतात? हो, सांभाळू शकतील। सांभाळू शकतील म्हणा, आता सांभाळतात का? आता सांभाळतात, मी जरी नसले, घरी नसले, कुठे गेली असेल तरी पण त्या सांभाळू शकतात, सगळं व्यवस्थित करतात ना। मग आता छान परीक्षण करा, 5 प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे, थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं आहे, दोन्ही असं उत्तर नाही चालणार। बरं ठीक आहे। पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचा घरच्यांवर धाक आहे? थोरलीचा। पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या सुनबाईंच्या बाबतीत काम कमी आणि बडबड जास्त ही म्हण लागू पडते? बडबड जास्त आणि काम कमी म्हणजे धाकटे, धाकट्या असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई शिस्तप्रिय आहेत? धाकट्या। बर, आणि पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंच्या हातचे पदार्थ खायला तुम्हाला आवडतात? आणि पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई आत एक आणि बाहेर एक असं वागतात? धाकट्या असं त्यांनी उत्तर दिलं आणि छान गप्प मारल्या सासूबाईंनी। आता भेटूयात जाऊबाईंना। जाऊबाई तयार आहेत आता बझर राऊंड साठी, तयार ना? काय एनर्जी आहे बघा तिकडे। बरं सासूबाईंना काय तुम्ही काय आधीच सांगून ठेवलं होतं का, चांगलं चांगलं बोला, गोड बोला? सांगितलं होतं मोठी जाऊबाई, जरा चांगलं सांगा, कारण संध्याकाळी नाही तर माझ्याबरोबर राहायचं। मग संध्याकाळी काय जेवायला काढणार नाही त्यांना? हो संध्याकाळी आहे मामी दोघींची बरोबर, दोघींनी ठरवून ठेवलं। बघितलं किती टेन्शन दिलंय सासूबाईंना, बिचाऱ्यांना तर ते 10 गुण कोणालाच द्यायचे, मला म्हणजे तुला घे बाबा। मी धाकटी सुनबाई आहे ना, मला जास्त गुण मिळणार आहे। का? कारण सांगा। सासूबाईंचं माझ्याकडे जास्त प्रेम आहे, मी धाकटी आहे ना, ते बघू आपण कधी येते, कारण 10 वर्ष आधी मी जास्त आली ना जवळ। प्रेम आहे डायरेक्ट म्हणलं का आपण? प्रेम सासूबाई अशा वरच्यावर दाखवतात, असं काय प्रेम असणं काय जरुरी नाही, सासूबाई वरचेवरच दाखवतात। सासूबाई आहे, सासूबाईच असतं गो। बरं, असं कुठली धमाल आहे का की या घरामध्ये आल्या आणि तुम्ही यांना काही शिकवलेत गमती जमती वगैरे? मी तिला शिकवलं अशा गमती आहेत की आई बघ असं असं करते, जरा हे सांगू नको चांगल्या गोष्टी, म्हणजे आपल्या दोघींचं मिळून मिसळून राहायचं जावा एकत्र राहायचं, असं काही नियम त्यांनी ठरवले सासूबाईंसाठी वेगळे आणि आमच्यासाठी वेगळे। बरं, आता खेळूयात एक छानसा राऊंड, बझर राऊंड आहे, त्या बोलताय ना, फटाफट तुम्ही शांत बसा, असं करू नका, बझर वाजवायचा आहे, ज्या जाऊबाई पहिल्यांदा बझर वाजवणार त्यांनी उत्तर द्यायचं, उत्तर चुकलं प्रश्न पास होणार आहे, कळलं? आणि प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये बक्षीस आहे।
तैयार तुम्ही? पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं ग्रामदैवत कुठलं? महालक्ष्मी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि थोरला जाऊ बाई जिंकतात रोज 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. आनंद झाला. आता काय बोलावं गरज नाही. अजून मिळवायचे आहेत. तुम्ही तयार राहत. पुढचा प्रश्न आहे, घरातलं कोणी ना कोणीतरी या उत्सवाला गावी आवर्जून जातच. आता दोघींनी वाजवलं पण पहिल्यांदा. तुम्ही बोला. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जिंकता रोज 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची आवडती अभिनेत्री बोला. कुंकू सिरियल मधली जानकी. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही द्या उत्तर. येत आहे? नाही, तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर होतं सुलोचना. चला पुढचा प्रश्न आहे, घरात कुठली भाजी अजिबात केली जात नाही बोला. पालक. उत्तर चुकलं. तुम्ही बोला. दोघींचंही उत्तर चुकलंय. आणि बरोबर उत्तर होतं शेपू. शेपूची भाजी अजिबात खात नाही घरात असं आम्हाला सांगितलं. बरोबर आहे ना? चला पुढचा प्रश्न आहे, नणंदेचा आवडता गोड पदार्थ बोला. गुलाबजाम. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. जिंकता रोज 200 रुपये. अभिनंदन. पुढे गेलं तुमच्या 400 रुपये जिंकले. काय करणार आता त्याचं? पार्टी. गुलाबजामची पार्टी. गुलाबजाम.